అఖిల్ భారతీయ పద్మశాలి మహాసంఘం యొక్క అధ్యక్షులు శ్రీధర్ శుంకుర్వార్ వీరి చేతుల మేరగా స్వరాంజలి న్యూస్ ఛానల్లో గణపతి యొక్క పూజ ఎంతో ఘనంగా నెరవేర్చారు. అండ్ స్వరాంజలి డిజిటల్ మీడియాచ్య వతీ దత్తనగర్ ఎథిల్ స్టూడియో మధ్య శ్రీచి గణేశి పూజ సోమవారీ సాయంకాళీ శ్రీధర్ శుంకుర్వార్ యాంచ్య హస్తే కర్ణ్యాత్ ఆలీ. పూజనంతర్ తే బోల్తానా మనాలే సోలాపురత్ 21 व 22 సెప్టెంబర్ రోజీ పశ్చిమ మహారాష్ట్ర పద్మశాలి సంఘంచి విశేష అధివేశన ఘేణ్యాత్ ఏత ఆహే. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील पदाधिकारी ज्ञाती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी श्रीधर शुंकुरवार सोलापुरात आले होते. सोमवारी सायंकाळी स्टुडिओमध्ये यांच्या हस्ते श्रीची पूजा करण्यात आली. यावेळी एन स्वरांजली डिजिटल मीडियाचे प्रमुख दयानंद मामड्याल राजेश माखीजा यांनी अखिल भारतीय पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्रीधर शुंकुरवार यांना सोलापूर टावेल देऊन सत्कार केला. याचवेळी पद्मशाली इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश दिड्डी यांच्या हस्ते त्यांचा शाल व गळ्यात मोत्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी शुंकुरवार यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की सोलापुरात पद्मशाली समाज मोठ्या संख्येने आहेत. यावेळी शुंकुरवार यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की सोलापुरात पद्मशाली समाज मोठ्या संख्येने आहेत. पद्मशाली समाजात एकजुटता आणून येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार निवडून येण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असं सांगितलं. काही वेगवेगळे मतं होत आहे घेण्यासंबंधी जरा साशंकता होती ते घेण्यासाठी. शेवटी आम्हाला तेलंगणातल्या लोकांनी निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या पुढे तिथे आम्ही अधिवेशन घेतलं. नसता आली इंडियाचं अधिवेशन सोलापूरला घ्यायची माझ्या मनातून इच्छा होती. तरी पण आता ते ऑल इंडियाचं झालेलं आहे. कमीत कमी पश्चिम महाराष्ट्र तरी या ठिकाणी अधिवेशन घ्यायचं. ते वेळाअभावी आम्हाला आता येणाऱ्या 21-22 तारखेला घ्यावं लागत आहे. आणि समाजाचा एकोपा दाखवून समाजातला कोणत्याही पक्षाने तिकीट दिलं तरी तिथून निवडणूक लढवायची, नाही जरी दिलं अपक्ष म्हणून तर निवडणूक लढवायची असं आम्ही ठरवलेलं आहोत. आणि शक्यतो आपल्याला अधिकृत पक्षातर्फे तिकीट मिळत चांगलं आहे. आणि अधिवेशनाच्या उद्देशाने समाजाचं एक आम्हाला त्या ठिकाणी एक दाखवायचं आहे की हा समाज मागे नाही आहे. गतवैभव प्राप्त करण्यासाठी आम्हाला वाटेल ते करायचा आम्हाला इच्छा आहे. त्या दिवशी अधिवेशनाचं झाल्यानंतर सोलापूर शहरामध्ये एक असं धास्ती वाटायला पाहिजे पद्मशाली समाज पुन्हा एकत्र येत आहे गतवैभव प्राप्त करण्यासाठी. यावेळी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाचे अधिवेशन सोलापुरात करण्यात येत आहे. त्याचे स्वागताध्यक्ष भूपती कमटम, सचिन गणेश पेनगोंडा, उद्योजक अंबादास बिंगी, यशवंत इंदापुरे, महाराष्ट्र पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष दत्ता बडगू, इंजिनियर असोसिएशनचे जगदीश दिड्डी, चंदूलाल अंबाल, वीरेंद्र बोलाबत्तीन, रोहन कुर्री, श्रीनिवास एमूल उपस्थित होते.